राजकोट किल्ल्यावरच्या राड्यानंतर सुषमा अंधारेंच्या नेतृत्वाखाली पुण्यात ठाकरे गटाचं आंदोलन, नारायण राणेंच्या अटकेची ठाकरे गटाची मागणी। शिवरायांचा पुतळा अपघात प्रकरणी मनसेकडून नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात आंदोलन, कार्यकर्त्यांकडून रास्ता रोकोचा प्रयत्न, यावेळी पोलीस आणि मनसैनिकांमध्ये धक्काबुक्की। शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी सत्ताधारी राष्ट्रवादीचं मूक आंदोलन, शिवाजीनगरमधील शिवाजी पुतळाजवळ राष्ट्रवादीचा ठिय्या। चेंबूरमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रवादीचं मूक आंदोलन, छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागून कार्यकर्त्यांनी आत्मक्लेश केला। सोलापूरमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन, सिंधुदुर्गामध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्याचा निषेध केला। पुतळा कोसळण्याच्या घटनेच्या निषेधार्थ सिंहगडावर ठाकरे गटाचं आंदोलन, यावेळी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा कडेलोट करण्यात आला। राजकोट किल्ल्यावरील ठाकरे आणि राणे समर्थकांमधील राड्याप्रकरणी गुन्हे दाखल, दोन्ही बाजूच्या 42 जणांवर गुन्ह्याची नोंद। शिवरायांचा पुतळा पडण्याची कारणं शोधण्यासाठी नौदल आणि राज्य सरकारची संयुक्त समिती, नवीन भव्य पुतळ्यासाठी तज्ज्ञांची समितीही स्थापन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय। पुतळा कोसळल्याप्रकरणी सिंधुदुर्गातल्या राजकोट किल्ल्यावर फॉरेन्सिकची टीम दाखल, कोल्हापूरमधील पथकाकडून घटनास्थळाची पाहणी। भाजपनं पुतळा प्रकरणात हजारो कोटींचा भ्रष्टाचार केलाय, संजय राऊतांचा आरोप। अजित पवारांनी आंदोलन करण्यापेक्षा राजीनामा द्यावा, अजित पवार गटाच्या मूक आंदोलनावर संजय राऊतांची टीका। पोलिसांशी अरेरावी, त्यांना धक्काबुक्की हा गृहखात्याच्या तोंडावर थुंकण्याचा प्रकार, संजय राऊतांचं विधान। पत्रासाळमध्ये मराठी माणसांची घरं खाऊन संजय राऊतांनी ढेकरही दिला नाही, तुमचं सगळं कुटुंब भ्रष्टाचारी, संजय राऊतांच्या आरोपांवर नितेश राणेंचं प्रत्युत्तर। पुण्यातल्या पुतळ्याचं राजकारण करण्याऐवजी चौकशीची मागणी करा, सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य, शिल्पकार हा राहुल गांधींचा माणूस, मुनगंटीवारांची माहिती। पुतळा पडणं दुर्दैवी, कोण जबाबदार याची चौकशी होईलच, हलगर्जीपणा करणाऱ्यांची नावंही समोर येतील, छगन भुजबळ यांचं वक्तव्य। राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळण्याची घटना दुर्दैवी, अशा घटना वारंवार घडू नयेत आणि त्यावरून वाद होऊ नये याची काळजी घेणं गरजेचं, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया। राजकोट किल्ल्यावरील घटनेचं विरोधकांनी राजकारण करू नये, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचं वक्तव्य। शिल्पकार जयदीप आपटे सनातन प्रभातशी संबंधित असल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप, तर आपटेंना फडणवीस पाठीशी घालत असतील तर जनता त्यांचं सरकार आपटेल, सुषमा अंधारेंचं वक्तव्य। राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळण्याची घटना दुर्दैवी, राज्यभरातील पुतळ्याचं ऑडिट झालं पाहिजे, रावसाहेब दानवेंची मागणी। सांगलीच्या जतमध्ये विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक, सिंधुदुर्गातल्या घटनेचा निषेध केला। राजकारणासाठी छत्रपती शिवरायांचा वापर करू नका, दोषींना तुरुंगात टाका, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांना मुंबई गोवा महामार्गावरचे खड्डे दाखवण्यास टाळाटाळ केल्यास रायगड एक्सप्रेस क्लबची तक्रार, मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। भाजपमध्ये सगळी गुंड प्रवृत्तीची माणसं आहेत म्हणून महाराष्ट्र असुरक्षित आहे, नाना पटोलेंची भाजपवर टीका। महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप, फडणवीस कमिशन खोर असल्याची नाना पटोलेंची टीका। विधानसभेला महाविकास आघाडीला 200 पेक्षा जास्त जागा मिळतील, नाना पटोलेंनी विश्वास व्यक्त केला। बदलापूरच्या घटनेवर राजकारण न करता सामाजिक घटना म्हणून हाताळायला हवी, आपण विरोधक असतो तर बदलापूरच्या घटनेचं राजकारण केलं नसतं, माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडेंचा विरोधकांना टोला। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ नागपूरमध्ये काँग्रेस महिला कार्यकर्त्यांचं आंदोलन, आंदोलनामध्ये लाल रंगाचा ड्रेस कोड। अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज बीडमध्ये, धनंजय मुंडेंनी स्वागत केलं, यात्रेमध्ये सुनील तटकरे, सूरज चव्हाण, रुपाली चाकणकर सहभागी, पोलीस मुख्यालय ते मल्टीपर्पज ग्राउंडपर्यंत रॅली।
हिंगोलीमध्ये सुरक्षा बाजूला सारून अजित पवार लाडक्या बहिणींच्या भेटीला. अजित पवारांचं महिलांशी हस्तांदोलन. यावेळी एका महिलेनं अजित पवारांना राखी बांधली. हिंगोलीच्या वसमतमध्ये अजित पवारांच्या सभेत गोंधळ घालणाऱ्या 14 जणांवर गुन्हे दाखल. वसमत शहर पोलीस ठाण्यामध्ये मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील हॉटेलमध्ये अजित पवारांनी भोजन केलं. जनसन्मान रॅलीदरम्यान अजित पवारांनी साध्या हॉटेलमध्ये भोजनाचा आस्वाद घेतला. नाशिकच्या नांदगावमध्ये उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते शिवसृष्टीचं लोकार्पण. शिवसृष्टीमध्ये शिवाजी महाराजांचा 32 फुटांचा भव्य पुतळा. आमदार सुहास कांदेंच्या प्रयत्नातून शिवसृष्टीची उभारणी. महाराष्ट्र विधानसभा निवडणुका 12 ते 18 नोव्हेंबर दरम्यान होण्याची दाट शक्यता. 2 टप्प्यात निवडणुका घेण्याची गुप्तचर विभागाची सूचना. भाजपच्या कोर कमिटीची उद्या मुंबईमध्ये बैठक. भाजपमधील गळती रोखण्यासाठी कोर कमिटी मंथन करणार. निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये इनकमिंग वाढवण्यासाठी रणनीती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 2 सप्टेंबरला पुणे दौऱ्यावर. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची भेट घेणार. खासगी विद्यापीठाच्या पदवी प्रदान सोहळ्यालाही उपस्थित राहणार. उद्या शरद पवारांच्या सुरक्षेबाबत दिल्लीमध्ये रिव्ह्यू मीटिंग. गृह खात्याचे वरिष्ठ अधिकारी शरद पवारांची भेट घेऊन सुरक्षेबाबत चर्चा करणार. मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण आंदोलनाची वर्षपूर्ती. मराठा आरक्षणासंदर्भात आज गोदापट्ट्यातील 123 गावांची बैठक. पुढील आंदोलन आणि दौऱ्याबाबत बैठकीत चर्चा होणार. कुख्यात गुंड गजानन मारणेकडून मंत्री चंद्रकांत पाटील यांचं स्वागत. दहीहंडीच्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील आणि गुंड गजा मारणे एकाच मंचावर. मंत्री महोदयांचा गुंडाला राजाश्रय. सामान्य जनतेनं आपलं रक्षण होईल अशी अपेक्षाच ठेवू नये. गजा मारणे आणि चंद्रकांत पाटलांच्या भेटीवरून विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल. बुलढाणा मतदारसंघावर शिवसेनेच्या प्रेमलता सोनावणे पाटलांचा दावा. बुलढाणा मतदारसंघ महिलांसाठी राखीव ठेवा प्रेमलता सोनावणे पाटलांची मागणी. उमेदवारी मिळाली नाही तरीही बुलढाण्यातून लढण्यावर सोनावणे पाटील ठाम. महिला काँग्रेसमधील अंतर्गत फूट समोर. नागपुरामध्ये महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांच्या पत्रकार परिषदेला न बोलावल्यामुळे शहराध्यक्ष नंदा पराते यांच्यामध्ये शाब्दिक वाद. शिवाजी पार्कवर सरकार रमाकांत आचरेकरांचा पुतळा उभारणार. सरकारच्या निर्णयाबद्दल सचिन तेंडुलकरकडून आनंद व्यक्त. धावपटू कविता राऊतला 10 वर्षांपासून सरकारकडून नोकरी नाही. ललिता बाबरला उपजिल्हाधिकारी केलं मग मला का टाळता असा सवाल. हिरामण खोसकर जेपी गावित यांच्याकडून भेदभावाचा आरोप. पूजा खेडकरला दिलासा. दिल्ली हायकोर्टाकडून 5 सप्टेंबरपर्यंत दिलासा कायम. मोकळ्या भूखंडावर मंडप उभारायला बंदी नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना हायकोर्टाचा दिलासा. मोकळ्या जागेवर मंडप उभारणीला विरोध करणारी याचिका न्यायालयानं फेटाळली. म्हाडाची मुंबईतील घरांच्या किमतीमध्ये 10 ते 25% घट. 62 लाखांचं घर 50 लाखात तर 39 लाखांचं घर 29 लाखात. खासगी विकासकांकडून निर्माण केलेल्या 270 घरांची किंमत कमी होणार. गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंची घोषणा. महारेराचं नवीन महाकृती संकेतस्थळ सुरू होण्यापूर्वी 30 आणि 31 ऑगस्टला महारेरा संकेतस्थळ बंद राहणार. महारेराकडून सहकार्याचं आवाहन. महाराष्ट्रामध्ये सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेऐवजी केंद्राप्रमाणे एकीकृत निवृत्ती वेतन योजना लागू. योजनेच्या अतिरिक्त खर्चाला मान्यता. वित्त विभागाची माहिती. युपीएससी उमेदवारांची आता आधारशी पडताळणी केली जाणार. फसवणूक रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल. ठाण्यातील सरकारी भूखंडांवरील बेकायदा बंगले आणि टॉवर्स डोळ्यांदेखत अतिक्रमण होत आहे. सरकार आणि पालिका करतीये काय. हायकोर्टाचे ताशेरे. मिसिंगची तक्रार न नोंदवणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश दिले जातील. मिसिंगची तक्रार न घेणं खपवून घेणार नाही. हायकोर्टाचा सज्जड दबाव. विठुरायाच्या सगळ्या पूजेचं घरबसल्या ऑनलाईन बुकिंग करता येणार. मंदिर समितीनं संगणक प्रणाली तयार केली. 1 ऑक्टोबरपासून मंदिराच्या अधिकृत संकेतस्थळावरून बुकिंग करण्यात येणार. वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठात फिरण्यासाठी 100 रुपयांचं शुल्क आणि ओळखपत्र बंधनकारक. कृषी विद्यापीठाच्या शुल्क आकारणीला परभणीकरांचा मात्र विरोध.
पुण्यामध्ये दहीहंडी दरम्यान घातक लेझर लाईटचा वापर करणाऱ्यांवर गुन्हा. लेझर लाईट बंदीचा आदेश धुडकावणाऱ्या 4 मंडळांवर पुणे पोलिसांकडून गुन्हे दाखल. दहीहंडीच्या दिवशी पोलीस कंट्रोल रूममध्ये 12 तक्रारी. आजपासून 5 दिवस पासपोर्टची वेबसाईट दुरुस्तीसाठी बंद. आज रात्री 8 वाजल्यापासून 2 सप्टेंबरपर्यंत वेबसाईट बंद असेल. सगळ्या ऑनलाईन अपॉइंटमेंट रिशेड्यूल होणार. नाशिकमधील गिरणा धरणांचा पाणीसाठा 93.75%. धरणातून 7128 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. गिरणा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. कोयना धरणातून 33,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. कोयना धरण 98.24% भरलं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.